हेलो, वेलकम यू गाइस, दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है। बघा मित्रांनो, जे DHS 2023 ची जी एग्जाम झाली, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा झालेली, ओके, त्याच अनुषंगाने 17 फेब्रुवारीपासून इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे। ओके, आता ज्यांचं सिलेक्शन झालं, ओके, ज्या मुलांचं सिलेक्शन झालं, ओके, त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे। आता प्रत्येक, जसं आता स्टाफ नर्सेसची जर गोष्ट करायला गेली तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट होतं, ओके, तर गव्हर्नमेंटचं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, प्रायव्हेटला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी बोलवलं आहे। तर मोस्टली पहिल्या दिवशी एक साधारणतः 30% विद्यार्थी ॲब्सेंट होते, ओके, आणि प्रायव्हेटमध्ये एक साधारणतः एक 5-10% इथे ॲब्सेंट होते, हा पहिल्या दिवशी प्रायव्हेटला, ओके। पण सेकंड दिवशी मॅक्सिमम होते कॅन्डिडेट, काही सुटले असतील, ओके। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे बघू शकता, ओके, हे आपण स्टाफ नर्सविषयी बोलत आहोत, ओके, स्टाफ नर्स। कारण गोष्ट कशी झाली आहे की स्टाफ नर्सची DMER ची सुद्धा एक्झाम आताच झाली आणि त्यानंतर DHS आली, तर बरेच विद्यार्थी ऑलरेडी DMER मध्ये सिलेक्टेड आहे, त्यामुळं बरेच विद्यार्थी इकडे आले नाहीत, ओके, DHS च्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, ओके। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर, आता वेटिंग कधी क्लिअर होणार, ओके, आता वेटिंग कधी क्लिअर होणार, ओके, हे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, ओके। तर आता वेटिंगसाठी बरेच विद्यार्थ्यांनी आज मला कॉल केलेत, बोललेत की नाही सर, आता उद्याला आम्ही वेटिंगला जायचं का, आम्हाला बोलवतील का। बाळांनो, आता तुम्हाला थांबायचं आहे, यू हॅव टू कीप पेशन्स, ओके, आता तुम्ही फक्त पेशन्स ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, ओके, घाई करू नका। ज्यावेळी वाटेल DHSला की नाही, आता त्यांची जी प्रोसेस आहे पहिल्या राऊंडची, ओके, याला आपण फर्स्ट राऊंड म्हणून धरून चालू, किंवा ओके, किंवा जे, कारण DHSमध्ये पहिला दुसरा राऊंड नसतो, बट आता यावेळी बरेच विद्यार्थी ॲब्सेंट असल्यामुळं आपण दुसरा राऊंड म्हणू शकतो, किंवा आपण त्याला वेटिंग राऊंड म्हणू शकतो, ओके। आता काय होणार आहे, DHS काय करणार आहे माहिती आहे का, DHS सर्वात पहिलं, हे बघा, नोटिफिकेशन आहे, पुणेचं नोटिफिकेशन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कारण हे वाचून घ्या, खूप म्हणजे चांगली माहिती यामध्ये दिलेली आहे, जेणेकरून म्हणजे बरेच विद्यार्थी कसे हे करत आहे, घाई करत आहेत की नाही कधी येणार, काय होणार वगैरे, आम्हाला कधी बोलवतील, तर त्यासाठी तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे हा। यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे गुणवत्ता यादीतील अनुक्रमाने सुयोग ठिकाणी पदस्थापनाचे आदेश देण्यात यावेत, ओके, सगळ्यांना, ओके, दिल्यानंतर उमेदवारांना नियुक्ती देताना शासनाची आवश्यकता लक्षात घेऊन पदस्थापना द्यायची, ओके, म्हणजे जिथे गरज आहे तिथे, ओके, वरील प्राधान्यक्रम वर्गवारीत जाहिरातीमध्ये नमूद केलेले एकही रिक्त पद दाखवायचे राहू नये, ओके। आणि म्हटलेलं आहे, जर ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जेवढे दिलेले आहेत तेवढे पद भरायचेच आहे, ओके, वर्गवारीनुसार ते करायचे, एकही पद खाली ठेवायचं नाही, ओके, आणि भविष्यात एखादे रिक्त पद दाखवायचे राहून गेल्यास भविष्यात होणाऱ्या परिणामास संबंधित उपसंचालक या कार्यक्रम प्रमुख जबाबदार राहील, ओके, हे लिहिलेलं आहे। आता हा पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, काय आहे पॉईंट बघा, नियुक्ती आदेश मिळाल्याची पोच पावती संबंधित ठिकाणी तातडीने रुजू करून घेण्याबाबत सूचना देण्यात याव्या, ओके, दॅट मीन्स 8 डेजच्या आतमध्ये तुम्हाला तातडीने रुजू व्हायला सांगितलेलं आहे, ओके। त्यानंतर पहिल्या फेरी अनुपस्थित राहिलेल्या अशा उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्यास किमान 2 संधी देऊन कागदपत्र तपासणी करण्यात यावी व नियुक्तीबाबत पुढील कार्यवाही करावी, ओके। आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बरेच मुलं 30% पहिल्या दिवशी गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेटचे एक 10% विद्यार्थी पहिल्या दिवशीला ॲब्सेंट होते, तरीही सुद्धा म्हटलेलं आहे इथे की एक 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 काय म्हणतो, एक वे ऑफ प्रोसिडिंग आहे, ओके, याला आपण काही म्हणू शकत नाही, ते आलेच नाही DMER ला गेले, हे तुम्हाला माहिती आहे, ओके, बट DMER चा हा एक RR आहे, ओके, रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स आहे, की जरी तो विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ॲब्सेंट असेल तरी त्याला आपल्याला 2 संधी द्यायच्या आहे। तर 2 संधीसाठी काय होईल, एक बघा, 8 दिवसाच्या आत जॉईन केल्यानंतर प्रत्येक ठिकाणं, आता समजा प्रत्येक, जसं विभाग आहे, आता नागपूर विभागामध्ये भरपूर डिस्ट्रिक्ट आहे, आता डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक तालुक्याला एक RH आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, बऱ्याचशा ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे, ओके, सिव्हिल हॉस्पिटल आहे, तर
इथे प्रत्येक जो हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन राहील म्हणजे एम एस मेडिकल सुपरिटेंडंट जो राहणार तो एक 8 to 15 डेजला काय करणार आहे की जॉईनिंग झाली की नाही या नवीन जे मुलं ज्याचे स्टाफ नर्सेस असो लॅबोरेटरी टेक्निशियन असो MPW असतो प्रत्येक कॅडर ओके असं नाही की इथं फक्त नर्सिंगच प्रत्येक कॅडरची म्हणजे कुणा कोण कोण कॅन्डिडेटनी कॅन्डिडेटची इथे नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी जॉईन केलेला आहे त्याचा जो अहवाल आहे तो ईमेलद्वारे या रिटर्नद्वारे त्या पर्टिक्युलर DD ऑफिसला नागपूरच नाही कोल्हापूर असो औरंगाबाद असो की आपलं लातूर असो अकोला असो प्रत्येक रिजन ओके जे पण ठाणा असो 8 जे रिजन आहे ते आपापल्या DD ऑफिसला ते पाठवतील ओके ती माहिती झाल्यानंतर ॲटलिस्ट आपण पकडू एक 15 डेज आपण याचा कार्यकाल पकडू एक 15 डेज नंतर ओके मार्चच्या एक 10 to 15 तारखेला 10 ते 15 तारखेच्या आसपास एक हा यांना फर्स्ट काय जाणार आहे यांना एक पहिली संधी या पहिलं नोटीस जाणार की तुम्ही या या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तुम्ही ॲबसेंट होते तरीही तुम्हाला पुन्हा एक संधी देण्यात येत आहे तुम्ही या या तारखेला येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं ओके हे झालं यांचं डॉक्युमेंटेचं नोटिफिकेशन वगैरे करण्यात येईल ओके तर त्या डेटला काही कॅन्डिडेट आले तर इट्स ओके नाही आले तर पुन्हा एक 10 to 15 डेजला पुन्हा यांना नोटिफिकेशन जाणार की नाही पुन्हा तुम्हाला एकदा संधी देण्यात येणार आहे आणि ही तुमची अंतिम संधी असणार आहे ओके तरी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा आणि ठरवल्या तिथे जिथे तुम्हाला देण्यात येईल तिथे तुम्ही जॉईन करा जरीसुद्धा ह्या सेकंड राऊंडला या सेकंड नोटिफिकेशनलासुद्धा कॅन्डिडेट जर इथे ॲबसेंट राहिले तर डेफिनेटली त्याच्या टेन डेजनंतर तुम्हाला जे वेटिंग कॅन्डिडेट आहे वेटिंग कॅन्डिडेटला इथे चान्स देण्यात येईल ओके मग लिस्ट लागेल लिस्टमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर त्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवता येईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे ऑर्डर देण्यात येतील अशा पद्धतीची हे वेटिंगचा हे नर्सेससाठी हे लॅब टेक्निशियनसाठी ओके रेडिओग्राफरसाठी एक्सरे टेक्निशियनसाठी ओके लॅब टेक्निशियनसाठी ओके MPW साठी मलेरिया वर्करसाठी प्रत्येक DHSमध्ये कुठलेही कॅडर असो त्यांच्यासाठी हीच अशी एक प्रोसेस आहे ओके ह्यांनी काय म्हटलेलं आहे 2 संधी देऊनही कागद तपासणी करण्यात जर आलेली नसेल तर उमेदवार तिन्ही संधी देऊनही कागदपत्र तपासणीत अनुपस्थित राहिल्यात संबंधित समिती अशा उमेदवाराची निवडीबाबत निर्णय घ्या म्हणजे तुमची निवड आम्ही कॅन्सल करत आहे निवड रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास तसेच संबंधित उमेदवाराला रजिस्टर पोस्टद्वारे टपालसुद्धा पाठवून त्याची निवड रद्द करावी ओके त्यानंतर पुढील उमेदवाराचा नियुक्तीकरिता विचार करण्यात यावा ओके याच्यामध्ये अशा पद्धतीनं नोटिफिकेशन दिलेलं आहे की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वेटिंगसाठी जे लोक वेट करत आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो मॅक्सिमम इथे 1 to 2 months जाऊ शकतात ओके 1 ते 2 महिने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर वेटिंगला तुम्ही असाल तर तुम्हाला वेळ जाऊ शकतो किती 1 ते 2 महिने कमी जास्त असं मला असं वाटतं कारण तुम्ही याच्यात बघू शकता 2 संधी 15 डेज ओके तर मॅक्सिमम 1 ते 2 महिने त्या नंतरच तुम्हाला जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावू शकतात ओके त्या दरम्यानच असंही होऊ शकतं की जे एक्स सर्व्हिसमॅन आहे ओके म्हणजे सैनिक माजी सैनिक त्यांच्या जागा आहे त्या पण कन्वर्ट होऊन बाकीचे जे वेटिंग आहेत त्यांना पण क्लिअर करू शकतात एकसोबतच मला असं वाटतं की त्यांचं होऊ शकतं जर यांचं जर लेटर मिळालं तर बट जे जनरल वेटिंग आहेत एक्स सर्व्हिसमॅन सोडता त्यांचं कमीत कमी 1 ते 2 महिन्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं तुमच्यासाठी नोटिफिकेशन येऊ शकतं डोंट वरी मी माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार कुठलंही वेटिंगचं डॉक्युमेंटेशन पडलं ते DMERचं असो की DHSचं असो डेफिनेटली आपल्या चॅनलवर मी नोटिफिकेशन देणार ओके सोबतच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छितो की भविष्यामध्ये ANM असो GNM असो BSc नर्सिंग अगर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तुम्हाला महाराष्ट्राची CET MHCET म्हणतो त्याला की ज्याचे ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे तर मी तुम्हाला माझी कडकडीची विनंती आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत तुमचे भाऊ बंधू तुमचे रिलेटिव्ज तुमचे दूरचे रिलेटिव्ह सगळ्यांना ज्यांना पण नर्सिंग करायचं आहे ANM असो GNM असो BSc नर्सिंग असो सगळ्यांना काय करायचं आहे MSCET फॉर्म भरायचा आहे जो की फॉर्म 29 तारीख त्याची शेवटची तारीख असणार आहे 29
फेब्रुवारी याची शेवटची तारीख असणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे. ओके, विदाऊट CET तुमचं ॲडमिशन नर्सिंग कोर्सला होणार नाही. ANM असो, GNM असो आणि BSc असो, CET देणं जरुरी आहे. पूर्वी नीट होती, ओके, आता MSCET म्हणजे MHCET देणं गरजेचं आहे. त्याच्याविषयी मी लवकरच आज या उद्याला एक नोटिफिकेशन करतो आहे. जे सुटले असेल, जे 12वीमध्ये शिकत असेल मुलं, त्यांना ते नोटिफिकेशन पाठवा. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लस ज्यांना भविष्यामध्ये ESIC RRB, ओके, ESIC RRB, NORSET, ओके, DSSB कुठल्याही एक्झामची तयारी करायचं असेल, तर आता तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी लर्न नेक्स्ट नर्सिंग टीमनी एकदम चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तुम्ही ऑनलाईन क्लासेस करू शकता, तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज सॉल्व करू शकता, एकदम टेस्टची डेली प्रॅक्टिस तुमची होऊ शकते आणि तुमचं भविष्य चांगलं होऊ शकते. ओके, कुठे न जाता व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं, ओके, डेमो क्लासेस ठेवलेले आहे. ॲप डाउनलोड करा लर्न नेक्स्ट नर्सिंग प्ले स्टोरवरून. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज दिलेले आहे, त्याच्यामध्ये फ्री क्लासेस आहे, ते सगळे तुम्ही बघा. आवडला तर कोर्स जॉईन करू शकता, आवडला तर टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. होप सो व्हिडिओ जर आवडला असेल तर मॅक्सिमम लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके, लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय हिंद.